हाँ हे चंद्र, आणि मी आणि मुन्नू जात आहोत दीदीला घ्यायला. दीदीची वाट बघतोय, दीदी अजून आली नाहीये. मॅच चालू ठेवलेली आहे, साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तानची मॅच आहे. शेवपुरी घ्यायला. मला शेवपुरी नाही खायचे, कारण घरी गेल्यानंतर फिश खायचे. आल्या आल्या चहा वगैरे आणि बिस्किट खाल्लं, त्याच्यामुळे मला नाही वाटत. अरे तू त्याच्यावर वॉच ठेवत होती, मी तुझ्यावर वॉच ठेवत होती. अरे मस्त विके बघा, चंद्र छान विके आहे, मस्त दिसतोय. आणि हे दोघे जण दीदी पण आलेली आहे. गाडीचा दरवाजा बंद करते कारण एसी चालू आहे आणि मॅचचा आवाज आहे. मला मॅच मध्ये एवढा इंटरेस्ट नाही, जोपर्यंत इंडिया पाकिस्तानची मॅच नसते तोपर्यंत. पण तेव्हा पण मी एवढी नाही बघत. आजकाल तर जिथपासून लग्न झाले तिथपासून मी मॅच बघत नाही. सुरुवातीला तरी मला मी बघायची इंटरेस्ट होता मला खूप, पण आता नाही आहे. खाऊ खाऊ सेव पुरी, खाऊ सेव पुरी. एकट्या खातात सेव पुरी, शेवपुरी घेत आहेत. मला तिखट होईल म्हटलं, मला एक तरी सुखापुरी आणि त्याच्याकडे मागून मला एक पाहिजे. आणि माझी सुखापुरी आलेली आहे. मला पण पाहिजे. जास्त पण आंबट नाही, नॉर्मल आंबट मला आवडत. आणि हे दोघं बघा कशी कस. हॅलो, खायला शेवपुरी. शेवपुरी. आणि हे बघा, दुष्काळातून आले. आणि काय गं, दिवसेंदिवस बारीक का होतेस? दिली आहे अजून एक सुखापुरी मागायला, दोन सुखापुरी मागायला. बाय द वे दीदी कशी दिसते माहिती का, ते शाखेमध्ये इथपर्यंत पॅन्ट घालतात बघ ना. कमेंट बोल, कशी दिसते दीदी, कशी दिसते माहिती आहे का, शाखेमधले आहेत ना, त्याच्या पोटापर्यंत बघ ना पॅन्ट घालतात. अच्छा, तशी एकदम. मी मच्छी खायचे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं सकाळपासून ती जेवली नाहीये. ते पण त्यांच्याकडे फुकटची घेतली का, मला वाटलं भेटणार नाही की काय. मी मागे दीदी ऐक ना, मी काय बोललो माहितीये का, मी काय बोललो माहितीये का, एक पॅन्ट कशी वाटत माहितीये ना, शाखेवाले असतात बघ ना. फक्त मला टोपी पाहिजे आणि हातात काटे पाहिजे आणि बेल्ट पाहिजे. पप्पांचं भेटेल. हा चला चला लवकर चला. आणि आता आम्ही निघत आहोत, मस्करी वगैरे भरपूर होत आहे, काय काय घेत नाहीये मी. आणि आम्ही घरी जात आहोत आता मच्छी खायला. दीदी डबे आणलेस ना? ऑफकोर्स, टिफिनचे डबे मी त्यासाठीच घेतले आज. तुम्ही फिश खायला कुठे जाणार घरी? हा राहू दे राहू दे, दिसला दिसला. सूरज सूरज मिला कामावर येतो आता. आणि सूरज एक नंबर. हा जोक केलेला तो सांगणार नाही, जोक नाही रियालिटी आहे, सांगणार नाहीये. लोक किती बारीक झाले तरी तरी पण वय दिसून येत. हल्दी और चंदन से गुण सवारे संतूर. आयन बोल जा ते मामाशी. लॉगिंगचे आणि मामाची काय हे आहे का, दुश्मनी आहे. कलरिंग झालं. बाबा ऑफिस मध्ये पोहोचले असेल बहुतेक तर, है ना आयन.
नाही आई 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 डंडडे चल रे कधीतरी माझ्या चॅनलला बोला की सबस्क्राईब करा म्हणून हे अशी भाऊ लोक दुसऱ्यांना इतरांना या तिघांमधलं तुला कोण आवडतं तो असंच करणार आहे बोल बोल तिघांमध्ये सांग सांग कोण कोण मी ना मी ना अरे इकडे मारे कौस्तुभ आवडतो कच्च्या पोटामध्ये अडकलाय कोलंबीचा काटा बोट बोट एक मिनिट सो आता मुन्नू करत आहे ऑपरेशन मिशन काटा ऑपरेशन हो हो दिसलं दिसलं लागते का लसते तू बिचारा ब्रुनोला पण टेन्शन आलं तो बोलतोय काय होतंय यांचं आयन हलू नको बाळा तिकडे सरक काटा काढतोय ब्रुनो कडे आल्याच्या नंतर मी सुरजचा काटा काढतोय जेवण असेल तेव्हा सांग अरे बोलल्या टीटीचे इंजेक्शन घेऊ हा काय बोलतो तो पिन हे करतोय ना तुला मग पुढचे 6 महिने मग काय टेन्शन नाही काय झालं असं केलं काट तिकडे बघू ऑपरेशन सक्सेसफुल करते का डॉक्टर निघल निघतो निघतो काट काढण्यामध्ये एक्सपर्ट अशा प्रकारे उगाच कोणाला जरा उगाच काटा काढून घ्यायच असेल तर या पाणी सॉस पण देत का तर आधीचे किस्से चालू आहे तर हे आधी किस्से नाही पार्लेजी आणि सॉस आयन कधी दिलास का तू नाही मग बोलायचं माहितीये का जसं ज्यूस ना मारलेलं ना बापरे मोनाचं जर तुरुंग सकाळच्या तुरुंगाला काय म्हणतात जेल असतात सगळ्यांना नाश्त्याला पार्ले बिस्किट आणि सॉस कुठल्या पण कॉम्बिनेशन सांगतात चॉकलेट चहा असं काहीतरी वेगळं कर ना मी विचार करतेच आहे माझ्या फूड ब्लॉगचा एक चॅनल काढायचा पण हा सक्सेस झाल्यानंतर तू काय पण आणि बिचारे पप्पा छान लागतोय आणि आम्ही नाही बाबा मम्मी म्हणायची मम्मी मोनानी नाच काहीतरी केले हा ठीक आहे ठीक आहे पप्पा यायचे ऑफिस मधून आणि मग हा मोनानी केले का बघू 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 आणि खायचे आणि छान केले सो माझी कुकिंगची तारीफ चाललेली आहे जे आता बरीचशी सुधारले कधी कधी चांगल्या गोष्टी करते मी हे तिचे लहानपणीचे किस्से होते लहानपणीचे नाही ग मी लहान नव्हती घराला लग्नाच्या अगोदर म्हणजे विचार करा काय अवस्था होत असेल घरातल्यांची आयांना अजून कळत नाही म्हणून आमच्या यांना विचारू शकता मग अशी दिसत होत इथे उभा होता आणि काय नाही मी ते माझ्या वटवा गुण पकड त्याला पकड पकड कोण आहे कोण आली 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 उद्या पौर्णिमा
तो तिकडे नाही बघत, तो ती कोपऱ्यात बघतो. कोपऱ्यात बघतोय. अरे देवता, इथे जोक वर जोक चालले आणि मी बऱ्याच दिवसात ना हसले. ऍक्च्युली मम्मी पण जॉईन झालेली आहे हास्य जत्रा. क्या मला द्या मला बोला. साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तानची मॅच आहे, कोण जिंकणार आज सांग. सपोर्ट कोणाला करतो? मी सपोर्ट इंडियाला करतो. सांगुर्ली गाव म्हणजे काय असतो झालं एक नंबर. सुरेश अभी बोला बोला बोल, समजेल आपल्याला पुढे समजेल. मध्ये मध्ये रंग दाखवत डीआरएस गेला. खूप इंटरेस्टिंग मॅच चाललेली आहे आणि ही मॅच जरा आपली इंडिया आणि पाकिस्तान. हा बरे डोळे बंद करते, नजर लागेल नाही तर नजर लागेल यार प्लीज. दीदी सुरेश डोळे बंद करून घेतले, त्याची नजर लागते मॅचला कारण तो पाकिस्तानचा सपोर्टर आहे. आम्ही तर मला तीर चालवतो त्याच्या टाकू नको तू त्याच्यामध्ये. वाईड 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 असेच वाईड आणि आता 7 रन पाहिजे. कम ऑन बाउंड्री बाउंड्री बाउंड्री. फायनली अशा प्रकारे भारी मॅच झाली. बसून अशी मॅच ऍक्च्युली ब्रुनोला पण कळाल. तू पाकिस्तानला सपोर्ट का करत होता? अरे मला कोणी किती जरी सांगितलं ना तरी पण मी हे वाक्य बोलूच शकत नाही. सो आता बाय बाय दिल दिल पाकिस्तान बाय 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 बाय. हो फायनली मॅच झालेली आणि बॉईज गेलेले आहेत आणि खूप मजा आली. आणि त्या वर्षानंतर त्याच्यासोबत मॅच बघितली असलं छान वाटतं. मी 7 वर्षानंतर मॅच बघितली आणि जो इंटरेस्ट फर्स्ट होता ना माझा मॅच मध्ये, मॅच बघते तेवढा ह्या लेवलचा जो इंटरेस्ट आहे ना तो याच्या आधी खूप वर्ष आधी आम्ही जेव्हा मॅच बघायचो सगळे तेव्हा यायचा. एवढ्या वर्षांनी हा योग आला, मजा आली बघायला मॅच.